विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणाचे मूल्यमापन आपण पाहत होतो यामध्ये आपण मूल्यमापन म्हणजे या धोरणामधून ज्या काही सकारात्मक गोष्टी घडल्या त्याला आपण यश असे म्हणतो आणि यातून ज्या नकारात्मक किंवा याचे जे अपयश आहे या दोन्हींना मिळून यश आणि अपयश या दोन्हींना मिळून आपण मूल्यमापन असे म्हणतो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या आर्थिक धोरणामुळे कुठल्या कुठल्या गोष्टीबाबत यश आले त्याचा आपण विचार या ठिकाणी करूयात माहिती आणि तंत्रज्ञानातील क्रांती हे या नवीन आर्थिक धोरणाचे यश आहे असे आपण म्हटलेले आहे याचा विचार आपण काल पाहिलेला आहे केलेला आहे त्याचबरोबर यश याबाबत आपण दुसरा जो मुद्दा पाहिला होता तो वित्तीय सुविधांमध्ये सुधारणा विविध वित्तीय सुधारणा भारतामध्ये आज झालेल्या आहेत खाजगी आणि विदेशी बँकांचा प्रवेश भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेला आहे शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा झालेली आहे ही एक यशस्वीतेची बाजू म्हणून आपल्याला सांगता येईल कारण उदारीकरणाच्या आणि मुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळत आहे उच्च शिक्षण घेणे त्यांना शक्य झालेले आहे यशाच्या अनुषंगाने पुढची एक बाब आपण पाहिली ती म्हणजे निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे आपली जी निर्यात आहे ती निर्यात वाढावी हे या नवीन आर्थिक धोरणाचे उद्दिष्ट होते आणि त्यामुळे निर्यातीमध्ये मोठी वाढ घडून आलेली आहे त्यासाठी आपण औद्योगिक क्षेत्रासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र तयार केलेले आहेत तर कृषी क्षेत्रासाठी कृषी निर्यात क्षेत्र ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन आपण तयार केलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या निर्यातीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते पाच नंबरचा मुद्दा आपण पाहिला पीक पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आपली जी काही परंपरागत पिके होती त्या परंपरागत पिकांबरोबरच आता शेतकरी आधुनिक जे काही फळे फुले ज्याला आपण आधुनिक फळबागांची शेती म्हणू शकतो त्यांचा अवलंब शेतकरी करत आहेत आणि सगळ्यात शेवटचा बाब म्हणजे दुर्मिळतेच्या समस्येवर आपण मात केलेली आहे कारण उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे अनेक वस्तूंची जी काही दुर्मिळता असायची किंवा जो तुटवडा असायचा तो तुटवडा आता कमी झालेला आहे कारण या दुर्मिळतेच्या समस्येवर मात करणं आपल्याला आता शक्य झालेलं आहे आपण ज्या वस्तूमध्ये दुर्मिळता असेल किंवा तुट तुटवडा निर्माण होईल त्या वस्तूंची विदेशातून अगदी सहजपणे आयात करू शकतो आणि त्यामुळे आपणाला आता दुर्मिळतेची समस्या जाणवत नाही अनेक वस्तू आपण अगदी सहजगत्या ज्या वस्तूचा तुटवडा निर्माण होईल त्या वस्तूच्या बाबत आपण निर्यात धोरण अवलंबून आयात धोरण अवलंबून त्या वस्तूची आयात मोठ्या प्रमाणावर करू शकतो तर या ठिकाणी आपण नवीन आर्थिक धोरणाचे जे यश होते ते यश आपण या ठिकाणी पाहिलेले आहे आपणाला याची अपयशाची बाजू पाहायची आहे किंवा याच्यातून ज्या काही नकारात्मक गोष्टी घडल्या त्याचा विचार या ठिकाणी करायचा आहे यामध्ये पहिलं जे आहे ते स्वयंपूर्णतेचा अभाव स्वयंपूर्णता याचा अर्थ स्वावलंबन असा आहे स्वावलंबन किंवा स्वयंपूर्णता नवीन आर्थिक धोरणामुळे आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा आपण इतर देशांकडून पूर्ण करतो आपल्या गरजा पूर्ण न करता किंवा आपल्या गरजांच्या वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन न करता निर्यात करण्यासाठी म्हणून आपण इतर देशांच्या गरजा पूर्ण करू शकू अशा वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत राहतो म्हणजे भारतामध्ये करोडो लोक हे अन्नधान्या वाचून उपाशी असताना आपण जर निर्यात करण्यासाठी म्हणून फुलांचे उत्पादन घेत राहिलो तर या करोडो लोकांची भूक भागवणे शक्य होणार नाही आणि म्हणून आपण निर्यात करण्यासाठी जास्तीत जास्त निर्यात वाढावी यासाठी जे काही उत्पादन करतो निर्यातक्षम किंवा निर्यात, निर्यात होऊ शकेल अशाच वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो आणि देशातील लोकांच्या गरजा मात्र पूर्ण करू शकत नाही किंवा पूर्ण होत नाहीत आणि मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी परत आपणाला अनेक वस्तू आणि सेवांची आयात करावी लागते म्हणजेच आपलं जे परावलंबन आहे ते परावलंबन वाढत जाते इतर देशांसाठी देशांवरती आपण अनेक वस्तू आणि सेवांसाठी किंवा आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अवलंबून राहतो आणि त्यामुळे अव आपले जे स्वावलंबन आहे ते स्वावलंबन कमी होते आणि परावलंबित्व वाढत जाते ज्याला आपण स्वयंपूर्णतेचा अभाव असं म्हटलेला आहे तर निर्यात वाढवण्यामुळे स्वयंपूर्णता कमी होते दे। देशातील लोकांच्या अनेक गरजांसाठी अनेक वस्तूंची आपणाला मग आयात करावी लागते आणि आयातीमुळे देशाचे परावलंबित्व वाढत जाते नंबर दोन आहे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम होतात जागतिकीकरण आणि उदारीकरण याचा परिणाम देशातील बाजारपेठेवर होतो देशातील एकूण मार्केटवरती होत असतो तो कसा तर उदारीकरणाच्या माध्यमातून आणि जागतिकीकरणामुळे देशातील आयात वस्तूंचे प्रमाण वाढत जाते कारण आपण ज्या काही वस्तू आयात करतो त्या वस्तूवरची जी काही प्रशुल्क आहे किंवा आयातीवरचा जो काही कर आहे तो आपण टप्प्याटप्प्याने कमी केलेला आहे आणि मग ज्या वस्तूची आपण आयात करतो आहोत त्यावरती आयात कर नाही प्रशुल्क नाही शिवाय त्या वस्तू बाहेरच्या देशात अतिशय स्वस्तामध्ये तयार झालेल्या असतात त्यांच्याकडे यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला असतो त्यामुळे अगदी स्वस्तामध्ये या दर्जेदार वस्तू देशातील उपभोक्त्यांना उपलब्ध होतात आणि त्यामुळे देशातील वस्तूंच्या किमती ज्या असतं आपल्या ज्या देशी वस्तू आहेत आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू आहेत त्यांची किमती ज्या असतं आणि आयात केलेल्या वस्तूंच्या किमती मात्र कमी उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण पाहतो आहोत की चायनाच्या वस्तू या अतिशय स्वस्त आहेत चायनाच्या वस्तू स्वस्त का आहेत कारण चायनाचं चा जे काही तंत्रज्ञान आहे चायनाची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती प्रचंड बदललेली आहे आधुनिक टेक्नॉलॉजीचा आणि तंत्रज्ञानाचा ते अवलंब करतात आणि त्यामुळे त्यांना अगदी स्वस्तामध्ये आकर्षक वस्तू तयार करणं शक्य आहे याच्या उलट आपल्या देशी ज्या काही उद्योगधंद्यामध्ये तयार झालेल्या किंवा देशी उद्योगांमधून आणि कंपन्यांमधून अशा दर्जेदार वस्तू तयार होत नाहीत आणि त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती जास्त आणि बाहेरच्या वस्तू सेवांच्या किमती मात्र कमी अशी परिस्थिती निर्माण होते मग यामुळे याचा परिणाम काय होतो तर देशांतर्गत बाजारावर याचा दुष्परिणाम होतो देशातील आपल्या देशातील ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू लोक वापरण्यास होतात लोक वापरत नाहीत कारण बाहेरच्या देशातील आयात केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी स्वस्तामध्ये आणि आकर्षक वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे लोक याच वस्तूंना प्राधान्याने खरेदी करतात आणि त्यामुळे या एकन एकूणच बाजारावरती दुष्परिणाम होतो वाईट परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते म्हणून जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा हा एक तोटा है है एक आहे किंवा हे एक अपयश आहे असे म्हणायला हरकत नाही की देशांतर्गत बाजारपेठेवर या पद्धतीने त्याचा दुष्परिणाम होतो वाईट परिणाम होतो देशातील जे काही उद्योग आहेत ते बंद पडतात आयात वस्तू या दर्जेदार आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांचा जो कल आहे तो असा आयात केलेल्या वस्तू खरेदी करण्याकडे असतो आणि त्याचा परिणाम देशी उद्योगांवर वाईट होतो देशातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर जातात लोकांना रोजगार मिळेल असा होतो लोकांची क्रयशक्ती जी आहे ती क्रयशक्ती घटू लागते कारण लोक बेरोजगार होतात बेरोजगार झाले तर त्यांना आपल्या गरजा पूर्ण करणं शक्य होत नाही त्यांच्याकडे क्रयशक्ती नसते पैसा नसतो आणि त्यामुळे देशातील एकूणच बाजारपेठेवर हा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते नंबर तीन आहे गरीब शेतकऱ्यांवर दुष्परिणाम किंवा परिणाम नवीन आर्थिक धोरणातील विविध गोष्टींचा जो काही फायदा झालेला आहे तो व्यापाऱ्यांना आणि श्रीमंत जे शेतकरी आहेत मोठे शेतकरी आहेत बागायतदार आहेत त्यांना या उदारीकरणाचा जागतिकीकरणाचा मोठा फायदा झालेला आहे कारण या उदारीकरणामधून आणि जागतिकीकरणामधून जो यंत्रांचा आणि तंत्राचा अवलंब आपल्या देशामध्ये वाढलेला आहे तर तो छोट्या शेतकऱ्यांना विविध यंत्रांचा अवलंब करणे फळबागांचा अवलंब करणे हे शक्य नाही छोटे क्षेत्र असते ते, ते परवडत नाही आणि त्यामुळे याचा फायदा जो आहे तो मोठ्या शेतकऱ्यांना बागायतदारांना होतो पण छोटे शेतकरी मात्र आणखीन दारिद्र्यात लोटले जातात कर्जबाजारी होतात आणि आने, अनेक शेतकरी आप आपण पाहतो की ते आत्महत्या करण्याचा जो प्रकार आहे तो वाढत जातो अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या अलीकडच्या काळामध्ये छोट्या शेतकऱ्यांच्या आणि दारिद्रशेखालील आणि गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचं कारण जर काय असेल पूर्वी शेतकरी आत्महत्या करत नव्हते पण अलीकडच्या काळामध्ये विशेषतः एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा फारच वाढलेला आहे शेतकरी विशेषतः जो काही छोटे शेतकरी आहेत ते छोटे शेतकरी आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढतात कारण शेती जी आहे ती शेती परवडत नाही मोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतो मोठे शेतकरी फळबागा घेतात फुलांची शेती करतात बाहेरच्या देशामध्ये फळे फुले निर्यात करतात त्याचा फायदा त्यांना होतो पण जे छोटे शेतकरी आहेत लहान शेतकरी आहेत त्यांना मात्र याचा फायदा होत असल्याचे दिसून येत नाही आणि त्यामुळे एकूणच याचा परिणाम असा होतो की देशातील जे काही छोटे शेतकरी आहेत गरीब शेतकरी आहेत त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते त्यांच्यावरती कर्जबाजारीपणा किंवा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगण्याची वेळ येते चार नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे निकोप स्पर्धेचा अभाव निकोप स्पर्धेचा अभाव हे एक दुष्परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल आता या उदारीकरण जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या आर्थिक धोरणामध्ये काय झालेलं आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत आपल्या ज्या काही कंपन्या आहेत आपले देशी जे उद्योग आहेत त्यांना स्पर्धा करावी लागते या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या वेगवेगळ्या देशामध्ये त्यांच्या शाखा असतात त्या मोठ्या कंपन्या आणि आपले जे काही उद्योग आहेत ते अतिशय छोटे असतात आणि शिवाय या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे तंत्रज्ञान असतं ते दर्जेदार असतं आधुनिक असतं भारतामध्ये तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आजसुद्धा फारसा मोठ्या प्रमाणावर केला जात नाही आणि मग या स्पर्धेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशी कंपन्या यांची जर स्पर्धा असेल तर या स्पर्धेमध्ये कोण टिकून राहणार आहे तर अर्थातच या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या टिकून राहतात देशी जे उद्योग आहेत ते तोट्यात जातात त्यांना उद्योग बंद पड करण्याची वेळ येते किंवा आपला उद्योग जो आहे आपली कंपनी जी आहे ती या मोठ्या कंपन्यांना विकण्याची वेळ येते आणि त्यामुळे <laughs> एकूणच आपल्या देशी बाजारपेठेवर आणि देशातील उद्योगधंद्यावर याचा उद्योग व्यवसायावर कंपन्यावर याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते म्हणजेच निकोप स्पर्धा आपण ज्याला म्हणूया ती निकोप स्पर्धा राहत नाही तर बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत या बहुराष्ट्रीय कंपन्या त्याला आपण इंग्लिशमध्ये मल्टीनॅशनल कंपनीज असे म्हणतो तर या मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या देशातील छोट्या कंपन्यांना खाऊन टाकतात गिळून टाकतात टाकता। म्हणजेच त्यांना ते बंद करतात त्यांचा उद्योग व्यवसाय चालू देत नाही आणि त्यामुळे त्या कंपन्या वाचून किंवा बंद करण्या वाचून गत्यंतर राहत नाही आणि त्यामुळे हा निको स्पर्धेचा निकोप स्पर्धेचा अभाव हे आपणाला याचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल स्पष्ट करता येईल किंवा याचा एक मूल्यमापनाचा अपयशाचा भाग आपण म्हणून सांगू शकतो पाच नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे कल्याणकारी दृष्टिकोन याकडे दुर्लक्ष कल्याणकारी दृष्टिको दृष्टिकोन जो आहे तो राहत नाही अलीकडच्या काळामध्ये सरकारचा दृष्टिकोन जो आहे तो सुद्धा बदललेला आहे देशातील लोकांचं हित करणे लोकांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे संपर्क साधनांचा विकास करणे शिक्षण यांचा विकास करणे या सेवा सुविधा नफ्याच्या साठी आता शुल्क आकारून दिल्या जातात म्हणजे शिक्षण ही सेवा असायची आणि ती समाज सेवा या दृष्टिकोनातून अनेक शिक्षण संस्था आपण जर पाहिलं तर कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर अण्णा आपण ज्यांना म्हणतो त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यापाठीमागे नफा कमवणे हा हेतू मुळीच नव्हता अण्णांचा तर त्यांचा हेतू काय होता की समाजातील जे काही गरीब लोक आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सुविधा झाली पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे या उदात्त हेतूने कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि रयतच्या शाखा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा महाविद्यालये या रयत शिक्षण संस्थेचे आज उभे आहेत तर हा जो उद्देश आहे तो लोककल्याणकारी उद्देश आहे लोककल्याण हे त्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे पण अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे शिक्षण हे नफा कमवण्याचं साधन झालेलं आहे आणि आरोग्यविषयक सुविधा हे सुद्धा नफा कमवण्याचं साधन झालेलं आहे संपर्क साधने हे नफा कमवण्याची साधने झाल्यामुळे गरिबांना हे मोफत आता उपलब्ध होत नाहीत या सेवा सुविधा गरिबांना घेण्यासाठी मोठी शुल्क आकारली जाते लोककल्याण समाजहित या संकल्पना ज्या आहेत या जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये विरून गेलेल्या आहेत नाहीशा झालेल्या आहे आणि लोककल्याण किंवा समाजहित या संकल्पना मागे पडल्यामुळे या बाजूला पडल्यामुळे काय झालेलं आहे एकूणच समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष झालेला आहे लोककल्याणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे बेरोजगारी वाढणे आधुनिक अलीकडच्या काळामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाचा एक दुष्परिणाम म्हणून आपला बेरोजगारी सांगता येईल कारण वास्तवात पाहता जर विकास होत असेल तर बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे पण बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये शिरकाव करत आहेत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये येत आहेत आणि या बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये आल्यामुळे यांनी भारतीय उद्योग बंद पाडलेले आहेत भारतीय कंपन्या यांनी बंद केलेल्या आहेत म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय उद्योग यांची जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये भारतीय कंपन्या बंद पडतात आणि त्यामुळे जे काम करणारे या भारतीय उद्योगामध्ये कंपन्यांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते अर्थातच बेरोजगार होतात आणि त्यामुळे आपल्या बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत असल्याचे दिसून येते आहे तर एकूणच सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की भारतीय उद्योग हे श्रमप्रधान तंत्राचा अवलंब करतात आणि त्यामुळे विदेशी कंपन्या इथं येतात हो आणि त्या यंत्रप्रधान किंवा भांडवलप्रधान प्रधान तंत्राचा अवलंब करतात भारतीय कंपन्या बंद पाडतात तीव्र स्पर्धा करून या स्पर्धेमध्ये भारतीय कंपन्या बंद पडल्यामुळे एकूणच देशाच्या बेरोजगारीवरती परिणाम होतो बेरोजगारी, बेरोजगारी वाढत जाते आणि हे सगळे दुष्परिणाम म्हणून आपल्याला सांगता येतील तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो या ठिकाणी आपण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचे यश आणि अपयश हा भाग पाहिलेला आहे आपण या ठिकाणी थांबतो आहोत धन्यवाद